हॅलो, आज मी गुड आफ्टरनून ऑर्किडो कॉलेज म्हणणार आहे. आणि पुन्हा मी आणि शीला तुम्हाला आज नवीन आपले जे डेंड्रोबियम झालेले आहेत त्या एक डेंड्रोबियमला मी माउंट करणार आहे. आणि तुम्हाला ते पाहायला मिळावं म्हणून हा प्रयोग आम्ही करतो आहे. जमेल असं वाटतंय. तर आधी मी हे माझ्याकडे, तू कुठून आणले हे? माझ्या घरी मी काम करून घेतलं होतं काही महिन्यांपूर्वी. दरवाजे वगैरे काहीतरी त्याच्यातला उरलेला लाकूड आहे. वा, काही जगा नाही आहे. ते लाकूड मी घेतलं आहे आणि त्याला मी आता तसे चार तुकडे घेतले आहेत. असं 1, 2, 3, 4 आणि त्यांचं असं एकत्र करून एक स्क्वेअर केला आहे. असं रफ आहे, एवढं काही नाही. थोडी जागा ॲक्च्युली असली तर त्याच्या आत पण रूट जातील. इट्स नॉट अ बॅड थिंग ॲक्च्युली. आणि थ्रेडिंगच्या दोऱ्याने लावते. थ्रेडिंग तुझ्या स्त्रीच्या नजरेने ते बरोबर. थ्रेडिंगच्या दोऱ्या म्हणजे जो घरात थ्रेडिंग करायला आणला होता पण आता त्याचा काही उपयोग नाही म्हणून मग त्याला आता इथे वापरलं गेलं. व्हेरी गुड, घट्ट असतो, चांगला असतो, छान, पटकन तुटत नाही. कारण आपण रोज पाणी देणार, कुजणार, त्यामुळे चांगल्या क्वालिटीची वस्तू पाहिजे. आता हे मी असं लावते. छान झालं हे लावून त्यानंतर अजून जरा त्याला अँकरिंग पाहिजे म्हणून मी ही तार आहे. त्या तारेने मी एकदा जरा जास्त नाही, थोडं म्हणजे एकत्र आणते. बेसिकली स्ट्रॉंग त्यांना पडू नये. म्हणजे जर दोरा कुजला तरी हे या बाजूने मी जरा आतमध्ये टाकेन. येस, म्हणजे एक लूप तयार झाला. पाणीला पर्याय नाही, पाणी तर द्यावंच लागणार आहे. कारण आपण जेव्हा माउंट करतो तेव्हा आपण सॅग्नम मॉस वापरतो आणि सॅग्नम मॉस खूप पटापट वाढतं. तुझा पण अनुभव आहे ना? रोज पाणी द्यावं लागतं त्याला. तुझ्याकडे नाही तर ते ड्राय होतं आणि मग रूट्स वाढतात. ॲक्च्युली मी थोडं कमी पाणी दिलं कारण भीती वाटायची पाणी द्यायचं नाही द्यायचं. अशा दुविधा मनस्थितीमध्ये मी काही दिवस त्याला निग्लेक्टच केलं. मी सांगितलं होतं ॲक्च्युली आणि मग नंतर मला वाटलं की यार हे तर खूप असं ड्राय ड्राय होत आहे आणि त्या ज्या रूट्सचा जिवंतपणा तो जातो आहे. मग मी परत हिला विचारलं की मी म्हणलं पाणी द्यायचा. मग ही रोज पाणी देते त्याप्रमाणे मग आता मी ठरवलं की रोज एकदा पाणी जे अशी लाकडावर बांधतो ना त्याला द्यायचं. आणि यू कॅन शो हे लावून दाखव आणि हे किती हेल्दी दिसतं आहे. हे बघा, आता हे बघा, हे लावल्यामुळे आणि याला हे सध्या ओल आहे बघा, म्हणजे थोडी ओल आहे याला आणि किती हेल्दी रूट्स आहे बघा. हे आपले रिंचो स्टाईलिस आहे. रिंचो स्टाईलिस आहे, हो हो. आणि मस्त बघा किती छान सगळीकडनं रूट्स आले त्याला. सो हे असं व्हायला पाहिजे. हे किती सुंदर बांधलंय. व्हेरी आर्टिस्टिक, व्हेरी नाईस. शीलाचाच असतं. मला असं शीलाचा माझ्या नजरे घालून मग ते पॉइंट ऑफ व्ह्यू तो शीलाचा असतो. आर्टिस्टिक खूप सुंदर दिसतंय. अर्बन वाटतंय. हे आता मी लावलंय, इतकं चांगलं नाही झालंय. जरा कमी झाली आहे ऊन लांबी. तर मी आता हा घेऊन मला जरा अडकवायचं होतं बेसिकली या वायरला. अडकवणं अडको आणि दाबू दे. घेऊया. येस, हां. आता मी ह्याच्या वर थोडीसे बाजूला त्याच्या थोडा ओला केलेला सॅग्नम मॉस आहे. थोडासाच घेणार. मी असं ठरवलं की मी या बाजूला हे ऑर्किड असं माउंट करणार आहे. असा प्लॅन आहे. बघूया, लेट सी हाऊ इट गोज. बाकी आत्ता बघितलंच की तुम्ही किती सुंदर दिसत होतं. आणि कोळसा मी काढून ठेवला होता. कोळसा थोडासा कोळसा घ्यायचा जस्ट टू कीप थोडस. इथे जरा ते अल्कलाईन म्हणजे ऍसिडिटी वाढायला नको. अरे मग ॲसिडिटीसाठी काय माणसांनी पण कोळसा खायचा का? बघूया जरा प्रयत्न. हा, अभ्यास करूया. बरं, हे आता मी माउंटसाठी तयार करून ठेवले. थोडा परत मी दोरा बांधून हा कोळसा अँकर करणार आहे. येस, वा, व्हाईट अँड ब्लॅक लुक्स गुड. सही. आता घट्ट म्हणजे बेसिकली थोडंसं आपल्याला दोरा भरपूर वापरायचा. साधा पण चालतो असं काही नाही. चालतो चालतो.
घेऊया. सी हां ओके. आता मी हे डेंड्रोबियम या कुंडीतनं काढणारे जे सोपं नाही आहे, कारण हे रूट्स त्याला चिकटलेले असणार. थोडेसे रूट्स आपण सॅक्रिफाईस करणार आहोत या सगळ्यासाठी, पण बघूया काय. जेंटली मी इज आउट करते. ओ वी आर लकी, व्हेरी लकी, तुटलेला नाही असं फार कमी वेळ एक छोटासा निघाला. आय मीन असं फार कमी वेळा होतं, पण हे दाखवायचं कारण आहे. युजली जेव्हा बाळ सीडलिंग्स या रूपामध्ये जेव्हा आपण ऑर्किड लावतो, आपण नाही लावत, ते जे नर्सरीवाले लावतात, तेव्हा ते प्युअर कोकोनट ह्याच्यात लावतात. आणि हे मला तुम्हाला दाखवणं फार गरजेचं आहे. हा पा, इथे तुम्हाला दिसतंय का हे पा, हा काय, हा हे कोकोनट आहे. म्हणजे शहाळं जे वाळवलेलं असतं त्याचा बाहेरचा भाग आहे, आणि त्याच्यातच ते लहान सीडलिंग्स लावतात. एवढेसे असतात अक्षरशः. म्हणजे इथे हे बघा केवढंसं दिसतंय, हे हा त्याचा पहिला पहिली त्याची ती स्युडो बल्ब फांदी म्हणू आपण, स्युडो बल्ब म्हणतात त्याला, ते आहे. आणि ॲक्च्युली त्याच्याहूनही एक लहान इथे आहे. सो दॅट्स हाऊ इट स्टार्टेड आउट. आणि युजली हाच भाग सगळ्यात आधी कुजतो, आणि हा कुजतो आणि हा कुजल्यावर ह्याच्या आजूबाजू कुजतो, कारण तो जुना झालेला असतो, वापरला असतो, आणि ऍसिडिक म्हणजे ब्रेकडाऊन होतो त्याच्यामध्ये. एजिंग, एजिंग ऍब्सोल्युटली, जास्त पाणी देऊन 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 वस्तू काय होणार, कुजणार एजिंग होते. आणि त्याच्यातले जे पॉझिटिव्ह प्रॉपर्टीज होते ते नाहीसे होतात. ते कुजलं की त्याच्यात जे रूट्स आहेत ते कुजतात. ते कुजले की आपला ऑर्किडचं झाड मग त्याला रूट्स नाही म्हटल्या होती, त्याला हाऊ इज इट गोइंग टू टेक इन न्यूट्रिएंट्स अँड वॉटर. एक्झॅक्टली. सो हा जो भाग आहे माउंट करताना, हा काढायची, हा प्रेमाने प्रेमाने सगळं, कारण आपल्याला कमी कमी रूट्स हे करायचे. आणि किती इझिली बघतो असा हे बघ, आणि ते किती ओलं आहे, ओलं, आणि इट्स लाईक अ पेपर, खूपच सॉफ्ट झालंय. लक्षात आलं, काही कष्ट लागत नाहीये. नाही तर युजली आपल्याला जर नारळ जर आपल्याला वेगळं बट इट इज इम्पॉसिबल फॉर दिस टू ड्राय, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे अति पाणी झालं की आधी हा भाग कुजतो आणि हे सगळे रूट्स आपले खराब होतात. म्हणजे बेसिकली दे ह्यांचं नॅचरल जगणं हे झाडावरच असत. जसं हे आहे तसं हे जसं वाढतंय ना, हे त्याचं नॅचरल ग्रोथ हॅबिट आहे. ऍक्च्युली इवन स्फॅग्नम मॉसची त्याला गरज नसते, कारण आपलं ह्याचं झाड असं ना, आंब्यांचं झाड, आंब्याच्या झाडाला कसे बाहेरच्या बार्कला असं हे नाही का, ते असं रफ असतं, त्यांना त्या बार्कच्या आतमध्ये जाऊन ते मग त्याच्यातनं पाणी पाऊस पडून जातं, ते पाणी प्यायला हेच तसं त्याची ती वाढ आहे. वाढायची ती पद्धत आहे. पण आता आपल्याला आहे ना, आपल्याला रोज रोज पाणी द्यायला वेळ नसतो, खरंच नसतो, त्यामुळे मग आपण कुंडीत चांगलं आहे. रोज डोक्याला म्हणजे पाणी द्यायचं आहे हा एक जॉब असतो. हा कधी एखाद दिवशी आपण विसरलो कुठे बाहेर गेलो तर ते जीवन करायला. आता नाव सी, यू कॅन सी दॅट आय हॅव कम्प्लिटली क्लीन्ड इट अँड वी हॅव नॉट सॅक्रिफाइस्ड मेनी रूट्स. दिस इज बीन अ व्हेरी ऑलमोस्ट अन आयडियल काइंड ऑफ सिच्युएशन. आता हे मी दोन तीन पद्धतीने लावू शकते, असं माउंट करू शकते, पण आपण हे असं हँग करणार आहोत असं किंवा असं, त्यामुळे असं ते छान नाही दिसत झाड. असं असं आपण लावलं बरोबर. अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे लहान सीडो बल्ब्स आहेत ना, जिथे ते सीडलिंग होतं त्याचे, त्यांनी मोठे मोठे सीडो बल्ब्स बाहेर काढले आहेत. आणि बेसिकली हे ऑर्किडचं झाड आहे ते इकडे सुरू झालं होतं एकेकाळी, आणि ते या बाजूला वाढत आहे, या बाजूला, करेक्ट हो ना शिला? तर ही बाजू आपण बाहेरच्या बाजूला ठेवू. पण विनय याचे एकाचे दोन नाही करता येत ना? करू शकतो, पण ते झाड आहे ना रुस्त जरा, रुस्त म्हणजे मग देन फ्लावरिंग इज देन टाइम टेकिंग.
नो हा इट म्हणजे उशिराच होतो फ्लावरिंगला वेळ लागतो. मी असं एका झाडाला एका ऑर्किडला केलंय आणि एक पूर्ण माझा सीझन गेला त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. हे आपण दोन तुकडे करू शकलो असतो पण बेसिकली ऑर्किड्स जिथे जास्त सिडोवल्स आहेत तितके त्यांना जास्त न्यूट्रियंट्स खेचायचे रूट्स ओके असतात. सो इट्स ideally we should do it like keep the family together, family together as far as okay, possible okay. Like human like humans correct. So ata mi tyachyavarti thoda sa see everything is just to keep a little bit of moisture in, that's it. And then it will grow. I mean it takes its time. Don't jaasta pan hote ha ata mi he asa te bega hi mi ata he kasa kele महाग असतो पण रिअली तो कुजत नाही लवकर. आपण इंडियन मॉस घेतला हौशीला मोल नाही पण इंडियन मॉस मिळतो वापरता येतो असं काही नाही. आय मीन यू कॅन यूज टेक इट फॉरवर्ड. मी सगळं केलेलं आहे. आता मी न्यूझीलंड स्टॅग्नम मॉस वापरते आधी काय. पण हा कुठे मिळतो मग? ऑनलाईन ऑनलाईन अमेझॉनवर मिळतो. थाउजंड्समध्ये मिळतो. इट्स लाईक 2-3 thousand आणि एवढंसं मिळतं बट अ लिटल गोज अ लॉंग वे. त्यामुळे खूप खूप म्हणजे थोडंसंही येतं तरी खूप अगदी मी हे धरते तुम्हाला. हां आता मी परत दोरी घेणार आणि भरपूर आता म्हणजे आय विल आता खरी मजा. आता खरी मजा आहे. बरं आता तू रूट्सला बाहेर काढून की त्या रूट्स बांधले तरी चालतात. बांधले तरी चालतात बाहेर. त्यांना हवा आवडतेच आहे. आपण आपल्या कन्व्हिनियन्ससाठी त्याला करतोय. त्यांना हवेत आवडतच आहे. हे बघ ते दाखवून व्हेरी हॅपी. दे लुक सो हॅपी. ओके आय थिंक दिस इज गुड. स्टेबल आहे का? नाही अजून नाही. थोडं अजून बघा असं वरती धरते आणि आय विल जस्ट कीप ऑन रॅपिंग रॅपिंग दिस ऑर्किड until I feel comfortable that it's not going to move it should not fall. कारण मी मागे जसं शीला कडे जेव्हा रिपोर्ट केला तेव्हा द प्लांट डिड नॉट मूव. वी हॅव टू बी इन अ स्टेज वेअर वारा कितीही असला तरी त्याचे पडता कामाने आणि त्याचे रूट्स हल वाऱ्याने हलता कामात. वारा आला आणि ते रूट्स आले की परत ते रूट्स डॅमेज होणार. सो मेक शुअर दॅट इट इज सिक्युअर 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 दॅट इज इम्पॉर्टंट. अँड देन युअर ऑन यू नो आय थिंक वी गेटिंग देअर. येस असं वाटतंय की मला आता एक छान असं शिकायला मिळालं की माउंट कसं करायचं. माउंट कसं आणि माउंटिंग इज द बेस्ट वे टू बेस्ट वे टू. आणि ह्याला बघा हा किती स्वस्त होतो. आपल्याला आपल्याला वाटतं हे महाग आहे पण हे महाग नाही आहे का? ह्याला माती नाही आहे, याला कुंडी नाही आहे, याला म्हणजे माळी हां माळी नाही काही नाही. बरं उचलायला सोपं एवढंसं पटकन हाताने कोणी लहान मुलंसुद्धा उचलू शकेल. सो दिस इज द बेस्ट पार्ट ऑफ इट. आणि सगळ्यात स्वस्त झाड मला हेच वाटतं आहे आजकाल. एवढ्या भल्या मोठ्या कुंड्या आणून मोठमोठ्याली झाडं लावण्यापेक्षा दिस इज द बेटर थिंग. आय थिंक माती इझी टू मॅनेज. 2 वर्षांनी माती माती बदलावी लागते. त्याच्यात मग शेणखत आणा इज बेटर. हे काय लिक्विड आपलं आणि 15 दिवसांनी एकदा तुम्ही त्याला फर्टिलाइज करता. नाही नाही 15 आठवड्यांनी. आठवड्यात इट डिपेंड ऑन द ग्रोथ. इट डज डिपेंड ऑन व्हॉट स्टेज ऑफ ग्रोथ इज. बट वन्स अ वीक. येस वन्स अ वीक. सो वीक तुला. सो या यू डन इट. सो आणि पाणी पण एखाद दिवशी विसरलं तर चालतं. नाही so this is it's easy not way to grow orchids. That's what I feel. आणि माझा एक्सपिरियन्स आहे म्हणून मला आता पटलं आहे. आणि तुम्ही पण सगळ्यांनी करून बघा हा प्रयोग. खूप मजा येईल तुम्हाला. इट्स फन. आणि इट्स अ फन. इथे एक आर्टिस्टिक इथे एक स्क्रू लावायचा आणि त्या स्क्रू असं लटकून टाकायचं की we're done. We have mounted this orchid. Fantastic. This orchid has to be watered a little more. Yeah. Than you would if it were in the pot. Yeah. But it will take off really well. And maybe ek mahina, 2-3 mahinyane roots, navin roots ahet na, te ya lakdala chikadtin. Zune roots je already ahe, te nahi chikadnar. Nahi. But navin je ahetil te chikadtin. It will take some time, but it will happen, don't worry. Yeah. So, good luck. Good luck. This is what we have done today. आम्ही पण नवशिकेच आहोत. All told, one year. But we are having a great time. Yes. आणि तुम्ही पण याच आमच्यासारख्या ॲडव्हेंचरस स्पिरिटने तुम्ही पण ऑर्किड्स वाढवा.
Yes. Okay. Sure. Yeah. Yes. Okay. Very nice. So lovely. See you lovely again. Evening. Yes. Bye. Bye. Take care. Take care. Yes. Take care.